सुप्रभात। इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना कल्पना विस्तार किंवा अनुभव लेखन या लेखन कौशल्यातील प्रश्नामध्ये मी फुलवलेली बाग हा प्रसंग लेखनाचा प्रश्न नेहमी विचारला जातो। या प्रश्नावर सुंदरसं लिखाण कसं करायचं, कल्पना विस्तार कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मी फुलवलेली बाग या प्रश्नावर उत्तर लिहिण्यासाठी प्रश्न काही मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत त्याचाही आपण या ठिकाणी उपयोग करू। या विषयावर प्रसंग लेखन कर त्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत, एकूण 6 मुद्दे दिलेले आहेत, ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या आणि त्यानंतर आपण या विषयावरचं प्रसंग लेखन करणार आहोत। या मुद्द्यांमुळे तुम्हाला या विषयावरचं प्रसंग लेखन करणं अतिशय सोपं जाणार आहे। चला तर करूया प्रसंग लेखन। लॉकडाऊनच्या काळात मी फुलवलेली बाग। सगळ्या जगात कोरोनारूपी महामारीने थैमान घातले आणि सक्तीचे लॉकडाऊन सुरू झाले। सारेच कुटुंब घरात, घराबाहेर पडायचे तर एकीकडे संसर्गाची भीती तर दुसरीकडे पोलिसांची। मग आमच्या कुटुंबाला कल्पना सुचली घराच्या टेरेसवर सुंदर बाग फुलवण्याची। सारेच कुटुंब कामाला लागले। गच्चेवरील मोकळ्या जागेचा यापेक्षा आणखी कोणता चांगला वापर होणार होता? कुणी माती आणली, कुणी जुन्या कुंड्या आणल्या, कुणी इतर साहित्य आणलं। सेंद्रिय खताचा वापर करून या कुंड्यांमध्ये फुलझाडांची लागवड केली। त्यासाठी घरातील जुन्या झेंडूंच्या माळांचा वापर केला। सोबतच काही कुंड्यांमध्ये मिरची, धने, मेथीच्या बिया टाकून भाजीपाला लावला। लागवड करताना सगळ्यांना विरंगुळा तर झालाच पण आनंदही मिळाला। थोड्याच वेळात जो तो बागेभोवती रमत होता, काही दिवसानंतरच गच्चीवर हिरवीगार बाग फुलली। स्वतः तयार केलेल्या या बागेत नंतर तर सुंदर सुंदर फुले फुललीच, पण भाजीपालाही मिळू लागला। आता लॉकडाऊनचा सदुपयोग झाला। मी फुलवलेली बाग हा प्रसंग लेखनाचा लेखन कौशल्यातील प्रश्न आपण अभ्यासला। तुम्हीही तुमच्या शब्दात असे प्रसंग लेखन करू शकाल। अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक व शेअर करा। धन्यवाद।